पैशाचा गुंडागर्दीचा दडपशाहीचा उत्मात त्या ठिकाणी आपण बघितला, त्यामुळे दोन्हीकडे निकाल हा लोकशाहीच्या बाजूली लागेल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो. मोठा पक्ष फोडणं, एका कुटुंबाला त्या ठिकाणी अडचणीत आणणं आणि दडपशाहीली एखादा पक्ष घेणं, आपण चिंचवडचं त्याच्याचबरोबर कसब्याचं इलेक्शन जर बघितलं, त्या इलेक्शनमध्ये भाजप असेल शिंदे गट असेल यांच्या माध्यमातून पैशाचा गुंडागर्दीचा दडपशाहीचा उत्मात त्या ठिकाणी आपण बघितला, पण शेवटी आपण सर्वजण लोकशाहीवर विश्वास ठेवतो. तिथं जर आपण आत्ताचे निकाल बघितले, चिंचवड मतदारसंघामध्ये आत्ता ज्या बूथची मोजणी सुरू आहे ते सर्व बूथ, त्या बूथवर जगतापांचं वर्चस्व हे पूर्वीपासून आहे. तिथं कदाचित जगताप आत्ता लीडमध्ये दिसत असले तरी हळूहळू नक्कीच काटे हे पुढे जातील असा विश्वास आम्हाला आहे. त्याच्याचबरोबर कसब्यामध्ये आपण बघितलं तर दंगेकर हे पुढे आहेत, त्यामुळे दोन्हीकडे निकाल हा लोकशाहीच्या बाजूली लागेल असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो. आणि जो काय राजकीय भूकंप त्या ठिकाणी होणार आहे तो लोकांच्या माध्यमातून या रिझल्टच्या मदतीनेच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. नाही नक्कीच, आता जेव्हा आम्ही प्रचार त्या ठिकाणी करत होतो लोकांचं जे मत होतं आणि जे काय गेल्या 8-9 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये झालेले ते लोकांना आवडलेलं नाही. एक मोठा पक्ष फोडणं, एका कुटुंबाला त्या ठिकाणी अडचणीत आणणं आणि दडपशाहीली एखादा पक्ष घेणं, त्याच्याचबरोबर महापुरुषांचा जो अपमान त्या ठिकाणी या राज्यामध्ये झाला आणि तो होत असताना हे सरकार शांत बसलं, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सगळे विषय त्या ठिकाणी घेतले तर लोकांना हे माहीत आहेत. आणि हा जो निकाल लागणार आहे जो महाविकास आघाडीच्या बाजूली लागेल, त्यातून लोक दाखवून देतील की पैशापेक्षा लोकांची ताकद ही मोठी आहे. आणि आमची अपेक्षा हीच आहे की हा लवकरात लवकर रिझल्ट त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूनी लागावा. हिंदी में एक बार बता दीजिए,